अनेक वेळा प्रांत तहसीलदार यांना निवेदन देऊनही कलमठ गावातील अनधिकृत बांधकामावर दुर्लक्ष केल्याने कलमठ ग्रामस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कलमठ गावातील होंडा शोरूमचे मालक प्रदीप दीनानाथ देसाई यांनी कलमठ ग्रामपंचायतीची दिशाभूल करून कोणतीही बांधकाम परवानगी न घेता इमारतीचे काम पूर्ण केले असून या संदर्भात अनेक वेळा प्रांत तहसीलदार यांना निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लक्ष वेधण्यासाठी कलमठ ग्रामस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी निसार शेख, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, कमलेश नरे आदी उपस्थित होते. उपोषणाच्या मागचा हेतू असा आहे की आमच्या कलमठ गावामध्ये प्रदीप दीनानाथ देसाई यांनी जे अनधिकृत बांधकाम सुरुवात केलेली आहे त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी प्रांत अधिकारी तहसीलदार यांना पत्र दिलं. कुठल्याही प्रकारचं आम्हाला यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य अजूनपर्यंत झालेलं नाही आणि प्रदीप दीनानाथ देसाई यांनी 1997 एनी ऑर्डर हे दाखवून बांधकाम सुरू केलेलं आहे आणि जेव्हा 1997 एनी ऑर्डरप्रमाणे त्यांनी जी बांधकाम सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने त्यांनी कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत माध्यमातून बांधकाम परवानगी घेतलेली नाही आणि आज त्या एनी ऑर्डरमध्ये त्याच्या मध्यबिंदूपासून ग्रामपंचायत अखत्यारीमध्ये जो 13 मीटरचा अंतर आहे तोही सुटलेला नाही. आता आपण प्रत्यक्षात बघितलं तर तिकडे 4 फुटाचं अंतरही नाही. शिवाय हायवेपासून 40 मीटरचा जो अंतर आहे तो 33 मीटरवर त्यांनी बांधकाम केलेलं आहे. या प्रकारे त्यांनी जो काही बांधकाम केलेला आहे तो पूर्ण अनधिकृत असून प्रांतांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई करणार पण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारच्या बांधकामात त्यांनी कारवाई केलेली नसून ग्रामपंचायत माध्यमातून त्यांना बांधकाम थांबवण्यासंदर्भात नोटीस लावली असून कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतला त्यांनी भेट दिलेली नाही. याच प्रकार ते दुसरं असं आहे की त्यांनी जे 7000 रुपये तलाट्यामार्फत पाठवले आहे जमीन मोजणीसाठी ते अजून त्यांनी कुठल्याही पत्रावर त्यांनी अजून सही केलेली नाही आणि अशा प्रकारे पूर्ण आमची ग्रामपंचायत दिशाभूल करून ग्रामपंचायत अखत्यारीमध्ये बेकायदेशीर बांधकाम चालू आहे. त्या कलेक्टराला पण आम्ही पत्रव्यवहार केलेला असून प्रांतांनी त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. प्रांत असो या तहसीलदार असो त्या अनुषंगाने आज आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत. या दरम्यान उपोषणस्थळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला अध्यक्ष प्रणिता पाताडे, मेघा गांगण, शिशिर परुळेकर यांनी भेट दिली. परेश कांबळी, कोकण नऊ, कणकवली.